हाय फ्रेंड्स आज आपण इथे बनवणार आहोत बिना अंड्याचा बिना मिल्कमेडचा बिना ओव्हनचा मावा केक तर तुम्हाला मी हा केक पहिले दाखवते की कि किती सॉफ्ट आणि किती स्पंजी झालेला आहे सगळीकडनं तुम्ही बघू शकता किती छान एक सारखा बेक झाला आहे केक इतका सुंदर केक आम्ही कुकरमध्ये बनवला आहे तर बघा किती सॉफ्ट केक आहे आणि बिलकुल ड्राय नाही आहे आणि एकदम सुरेख बघूनच अगदी टेम्पटिंग वाटेल इतका छान के केक आहे तर हा केक आपण कुकरमध्ये बनवणार आहोत बिना अंड्याचा बिना मिल्कमेड बिना ओव्हन तर चला फ्रेंड्स आपण नक्की हा केक घरी ट्राय करा आता आपण हा केक कसा करायचा ते बघूयात हा केक आपण गॅसवर शिजवणार आहोत कुकरमध्ये आज मी इथे कुकर घेतलेला आहे तुम्ही असाच केक तुमच्याकडे कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पण शिजवू शकता ज्या ज्या पातेल्यात किंवा कढईत तुमचं टीन व्यवस्थित बसेल अशा ठिकाणी तुम्ही तो केक करू शकता आता मी याच्यात थोडं मीठ टाकून घेणार आहे खाली की जेणेकरून खालून लागणारी गॅस कुकरला लागणारी आज सगळीकडनं एकसारखी लागावी आणि माझा केक सारखा शिजावा मी याच्यात एक रिंग ठेवून घेतली आहे की जेणेकरून खालून उंची थोडी वाढेल आणि माझा केक केकटीन वर येईल आणि केक करपणार नाही मी ह्या केक टीनला बटर पेपर लावून घेतला आहे आता मी केक कुकरला झाकण लावून घेणार आहे तर झाकणाची आतली रिंग काढून घेईल आणि वरची शिट्टी पण काढून घ्यायची आहे आपल्याला आणि हा कुकरचं झाकण लावून गॅस चालू करून द्यायचा आहे बॅटर तयार होण्याच्या आधी दहा ते पंधरा मिनटं आपण हे कुकर गरम करायला ठेवणार आहोत जेणेकरून याच्यात गरम वाफ तयार होईल आणि आपला केक एकसारखा आणि लवकर शिजेल म्हणून आपण हे मोठ्या गॅसवर चालू करून दिलेलं आहे आणि कुकर गरम करायला ठेवला आहे आता आपण बघू की आपल्याला केक तयार करण्यासाठी काय काय सामान लागणार आहे इथे मी घेतलं आहे थ्री फोर्थ कप मैदा हाफ कप दही वन फोर्थ कप कुकिंग ऑईल इथे तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता फक्त शेंगदाण्याचं तेल घेऊ नका किंवा असं कोणतंही ऑईल की ज्याचा वास येईल असं घ्यायचं नाही इथे तुम्ही सोयाबीन ऑइल पण घेऊ शकता मी सूर्यफुलाचं तेल घेतलं कोणतंही कुकिंग ऑइल घेऊ शकता फक्त त्या तेलाचा केकला वास येता कामा नाही मग यात अजून लागणार आहे हाफ टी एस पी सोडा वन फोर्थ टी एस पी बेकिंग पावडर वन फोर्थ टी एस पी व्हॅनिला इसेन्स पावडर मी इथे पाव इसेन्स पावडर घेतले आहे तुम्ही त्या ठिकाणी लिक्विड इसेन्स पण घेऊ शकता आणि दोन चिमटी मीठ दह्यात मीठ नसतं म्हणून आपण मीठ घेणार आहोत आणि हाफ कप साखर ही बारीक केलेली साखर आहे साधी घरची साखर बारीक करून घेतली थोडेसे ट्रुटी फुटी आणि थोडे चोको चिप्स आणि दह्यामुळे ह्या केकला दह्याचा स्मेल यायला नको म्हणून थोडासा मावा एसेन्स मी ह्या केकमध्ये वापरणार आहे आपण मावा ऐवजी कोणताही इसेन्स वापरू शकता मँगो पायनॅपल जो कोणता तुम्हाला आवडत असेल तो इसेन्स तुम्ही वापराल आणि इसेन्सच्या हिशोबाने मग केकला कलर पण घ्याल तर आता आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण दही हे मी घरचं बनवलेलं आहे याच्यात बिना मलई असलेल्या दुधाचं मी दही बनवलं आहे फक्त दही आंबट नको आपल्याला गोळ साधं मऊळं दही पाहिजे आहे आता आपण सुरुवात करू तर सगळ्यात पहिले मी ड्राय इन्ग्रेडियंट्स घेणार आहे मी इथे मैदा घेतला आहे मग मैद्यामध्ये मी बेकिंग पावडर बेकिंग सोडा व्हॅनिला इसेन्स आणि मीठ ह्या चारही गोष्टी ॲड करणार आहे व्हॅनिला इसेन्स मी पावडर घेतली आहे म्हणून मी आत्ता ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये टाकते तुम्ही जर इसेन्स घ्याल तर तो नंतर टाकायचा आहे आता हे आपण तीन वेळेस चाळून घ्यायचं आहे तीन वेळेस चाळल्याने याच्यात मैद्यामध्ये छानपैकी एअर फॉर्म होते आणि आपला केक छान फुलतो आणि जर मैद्यात काही असेल तर तेही निघून जातं आणि जे काही इन्ग्रेडियंट्स आपण घेतले ते एकसारखे एकत्र पण होतात आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू याच्यापुढे आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपण दही घेणार आहोत दह्याला आपण एकसारखं फ एकजीव फेटून घेणार आहोत एकजीव फेटायचं म्हणजे खूप फेटायचं नाही आहे फक्त त्याचे ग्रॅन्युअल्स वगैरे वेगळे दिसले नाही पाहिजे एकसारखं दही तयार झालं पाहिजे तितपतच आपल्याला फेटायचं आहे खूप फेटायचं नाही दही फक्त ते वेगवेगळं दिसलं नाही पाहिजे पाणी आणि दही असं मग याच्यात आपण दह्या दही फेटून झाल्यावर साखर ॲड करणार आहोत साखर बारीक घेतलेली आहे आपण आणि ही थोडीशी चांगली फेटली म्हणजे त्याच्यात पाणी तयार होतं दह्याचं आणि साखरेचं थोडंसं याच्यामध्ये आता हे फेटून झालं आहे त्याच्यात आपण तेल टाकणार आहोत तेल टाकल्यावरही फक्त मिक्स करायचं आहे आपल्याला पण मिक्स करताना ते एकसारखं झालं पाहिजे तेल आणि दही वेगवेगळं वेग दिसणार नाही इतपतच आपण त्याला मिक्स करणार आहोत कारण जर जास्त फेटलं तर दह्यापासून लोणी निघेल आणि त्याचं वेगळंच काहीतरी तयार होईल आपला केक तयार होणार नाही हे दही आणि तेल सगळं व्यवस्थित एकत्र झालंय आता आपण त्याच्यात जे ड्राय ऍड करून ठेवले होते ते आपण करायला <coughs> ड्राई इन्ग्रेडियन्ट आपण जे ऍड करा करणार आहोत ते एकाच वेळेस ऍड करायचे नाहीये तीन वेळेस तीन पार्ट मध्ये तीन पोर्शन मध्ये आपण ते टाकणार आहोत तर हे टाकताना आपल्याला विस्करनी किंवा बीटरनी बीट करायचं नाही आहे फक्त कट अँड फोल्ड मेथडनी एकत्र करायचं आहे एकजीव करायचं आहे आपण जी द मैद्यामध्ये एअर फॉर्म केली होती ती निघून जायला नको मैदा चिकट असतो तो पटकन चिकट होईल पुन्हा म्हणून आपण त्याला फक्त मिक्स करणार आहोत एकसारख तीन ठिकाणी आपण हे करून पुन्हा याला एकत्र करणार आहोत की जेणेकरून त्याच्या लम्स तयार व्हायला नाही पाहिजे आणि एकजीव व्हायला पाहिजे व्यवस्थित आता आपण त्याच्यात मला जो फ्लेवर घ्यायचा आहे केकला मावा इसेन्स तो मी आत्ता टाकणार आहे इसेन्सचा असं प्रमाण बेसिकली सांगता येत नाही कारण वेगवेगळ्या कंपनीप्रमाणे इसेन्सचा स्ट्रॉंगनेस किंवा लाईटनेस असतो जर एखाद्या कंपनी तुम्ही जर घेताय तो डार्क असेल तर तुमचा केक कडू होऊ शकतो त्याच्यामुळे इसेन्स दोन वेळेस टाका थोडा थोडा अंदाज घेऊन की जास्त स्ट्राँग असेल तर थोडासाच टाका किंवा तुम्हाला वाटलं की नाही जास्त चव येते तर तो अजून थोडं तुम्ही वाढवू शकता आणि हे अशा पद्धतीने आपण उरलेला पण मैदा ॲड करतो आहोत तुम्ही हे मैद्याच्या ठिकाणी गव्हाच्या पिठाने सुद्धा हा केक अतिशय उत्तम बनू शकतो फक्त गव्हाच्या पीठ जर घेतलं तर थोडंसं दूध ॲड करावं लागतं आता इथे असं आहे की दह्याचं आणि साखरेमुळे प बऱ्यापैकी पातळ झालेलं असतं म्हणून आपल्याला ता पाणी टाकायची किंवा दूध टाकायची गरज पडत नाही जर दही मुळात पातळ असेल तर मग हे बॅटर अजून थोडं पातळ होऊ शकतं तर घाबरायची काहीही गरज नाही आहे त्याला फक्त शिजताना थोडासा वेळ जास्त लागू शकतो आता मला इथे वाटतंय की कि थोडं किंचित माझं बॅटर घट्ट आहे कारण माझं दही थोडं घट्ट होतं तर मी किंचितसं त्याच्यात दूध टाकेल पण जर तुम्ही गव्हाच्या पिठाने हा केक तयार करणार असाल तर तुम्हाला नक्कीच दूध टाकायची गरज पडेल कारण गव्हाच्या पिठामध्ये कोंडा असतो म्हणून तो, तो पाणी ॲब्झॉर्ब करतो मग त्यावेळेस तुम्ही त्या कंडिशनमध्ये थोडंसं दूध टाकू शकता केक करताना सगळे इन्ग्रेडियंट जेही आपण केकमध्ये वापरणार आहोत सगळेचे सगळे रूम टेम्परेचरला असले पाहिजे म्हणजे आपण जर दूध किंवा इसेन्स वगैरे तुम्ही जर फ्रीजमध्ये काही ठेवत असाल तर ते कमीत कमी एक तास आधी फ्रीजमधून बाहेर काढून घ्यायचे आहेत की जेणेकरून ते रूम टेम्परेचरला आले पाहिजेत आता आपण याच्यात त्रुटी फुटी टाकून घेतली आहे अर्धी त्रुटी फुटी मी केकच्या बॅटरमध्ये टाकते की ती मध्ये पण दिसेल मध्येही चवीला येईल थोडीशी तुम्ही याच्याबरोबर ड्रायनग्रे ड्रायफ्रूट्स टाकू शकता चोको चिप्स टाकू शकता मी फक्त त्रुटी फुटी टाकली आहे आज आणि हे बॅटर आता माझं रेडी आहे मी आता हे केकटीनमध्ये काढून घेते तुम्ही जर वेगळे इसेन्स घेतले तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळा कलरही घ्यावा लागेल मँगो इसेन्स असेल तर येलो कलर घ्यावा लागेल अशा पद्धतीने तुम्ही ज जसा इसेन्स घ्याल तशा पद्धतीचं तुम्ही हे बनवू शकता हा केक अगदी सगळ्या घरातल्याच वस्तूंनी बनून जात बनतो आणि अतिशय चवीला पण खूप छान लागतो ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून तुम्ही तुमच्या मुलांसाठी घर गव्हाच्या पिठाचाही हा केक न नक्की बनवू शकता आता उरलेले तुटीफुटी मी याच्यात वरून थोडेसे टाकून देते आणि थोडेसे मी पिस्ता फ्लेक्स पण ॲड केलेत याला तीन वेळेस थोडंसं हलक्या हाताने टॅप करून घ्यायचं आहे आणि हा केक टीन आपलं केक तया बॅटर तयार आहे केक कुकरमध्ये ठेवण्यासाठी तर आता आपण ह्या गरम झालेल्या कुकरमध्ये हा बॅ बॅटर केकटीन ठेवतो आहोत तर गरम वाफ निघून जायला नको म्हणून अगदी पटकन हे केकटीन त्याच्यात ठेवायचं आहे आणि खूप पटकन झाकणही लावून घ्यायचं आहे आता हे आपण कि झाकण उघडल्यामुळे थोडीशी हवा निघून गेली असेल गरम झालेली म्हणून आपण गॅस मोठा करून ठेवायचा आहे पाच मिनटं तरी हा गॅस मोठा ठेवायचा आहे नंतर परत गॅस बारीक करून घ्यायचा आणि कमीत कमी पंचवीस मिनटं तरी झाकण उघडायचं नाही आहे आता हे माझा क केक पूर्ण शिजण्यासाठी मला चाळीस मिनटं लागले हा केक माझा आता तयार आहे आपण याला कुकरमधून काढून घेऊ पंचवीस मिनटं तरी तुम्ही केक कुकर उघडून बघू नका किंवा कुठलेही झाकण उघडून बघू नका नाहीतर मग केक बसून जाण्याची शक्यता असते आता हा कलर पण किती छान आला आहे बघू शकता तुम्ही मी टूथपिक टाकून बघितली तर पूर्ण टूथपिक स्वच्छ निघते म्हणजे माझा केक पूर्ण व्यवस्थित शिजलेला आहे आता मी याला डिमोल्ड करून घेते आणि तुम्हाला कापून दाखवते की कि किती छान स्पंज तयार झालेला आहे हा आता मी डिमोल्ड करून घेतला आहे आणि थोडा थंड पण करून घेतला आहे की जेणेकरून हा थोडा तुम्हाला मी कापून दाखवू शकते मी वायर रॅकवर ठेवला आहे तर तुम्ही तो अजून दुसरं कसंही गार करू शकता तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट स्पंज आहे किती सुंदर केक झालेला आहे तर तुम्ही माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी असा केक नक्की घरी बनवा आणि मला फोटो काढून मला नक्की शेअर करा आणि कमेंट्स द्या माझा यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू